और आज रोटरी क्लब ऑफ उल्वेनोड इसने 17 जनवरी 2019 से, जी हाँ, रोटरी हैप्पी स्ट्रीट उल्वे में महिलाओं के लिए और बच्चों के लिए मुफ्त में जो है वो सेल्फ डिफेंस और योगा फिटनेस के आयोजन किया। और इस आयोजन के का प्रशिक्षण देकर शनिवार व रविवार सुबह 7 से 9 तक ये प्रोग्राम चलेगा। जी हाँ, हैप्पी स्ट्रीट में जो भी इधर कार्यक्रम NRI पुलिस स्टेशन ठाणे के माननीय शिम्पी साहेब और रोटरी क्लब ऑफ उल्वेनोड के संस्थापक माननीय श्री रविंद्र का पाटिल, जो जिनको कि हम रविंद्र रवि शेठ पाटिल बोलते हैं, जी हाँ, वो भी उपस्थित थे। और आप देख सकते हैं शिरीष करूर प्रोजेक्ट हेड और रोटरियन सचिन मोरे, रोटरियन रोशनी डिमेलो, इस तरह से सभी लोग उपस्थित थे। ये आप देख सकते हैं कुछ क्षण चित्र हैं। रोटरी क्लब ऑफ उल्वेनोड त्याचप्रमाणे पिंक मॅरेथॉन यांच्या संयोजनाने नेहमी काही ना काही इथं होत असत आणि उल्व्यात करायला आम्हाला आनंद वाटतो की आमच्या जनतेचा प्रतिसाद नेहमीच आम्हाला मिळत असतो आणि जनतेसाठीच ते करायचं असतं। आमच्या सचिन मोरे सर, त्याचप्रमाणे अनिता मॅडम असतील, रोशनी मॅडम असतील, ह्या मंडळीने वेगळं काहीतरी करायचं प्रोजेक्ट ह्या अर्थाने, म्हणजे आज आपण अबला नारी बोलत असतो तर ती अबला नाही तर सबळा व्हायला पाहिजे, अर्थातच तिने स्वयंसिद्ध व्हायला पाहिजे म्हणून ह्या मंडळीचा नेहमीच होरा होता आणि लॉकडाऊनच्या अगोदरपासून ते कार्यक्रम घ्यायचा होता असं चाललं होतं, पण योग्य वेळ आली आणि प्रत्येक रविवारी आपल्या उल्वेकरांसाठी ह्या नारी आहेत, नारी शक्तीसाठी ही शक्ती देण्याचं काम आमच्या सचिन सरांनी केलेलं आहे किंवा आमच्या मॅडम लोकांनी केलेलं आहे, त्यांचं मनापासून प्रथम धन्यवाद की अशा चांगल्या कामाला आपण नेहमीच पुढे असता। आणि ह्याच्यातून आम्हाला एकच साधायचं आहे की अत्याचार होत असतात, महिलांवर अत्याचार होत असतात, उदाहरण झालं तर आमच्या सुरतची आई म्हणजे आमची भगिनी, जर ती खरोखर सबळा असती त्यावेळेला तिने तिच्याकडे तेवढं धैर्य आलं असतं तर नक्कीच तिचा जीव आणि प्राण वाचला असता, एक उदाहरण आहे। आणि त्याचंच आम्ही एक उदाहरण धरून हा कार्यक्रम राबवलेला आहे, कारण ज्या वेळेला असं काहीतरी अटॅक होतं त्यावेळेला नारी जी आहे किंवा महिला जी आहे, आपल्या मुली ज्या आहेत, त्या थोड्या कुठेतरी कमी पडतात, पण शक्तीने कमी पडायला नाही पाहिजे, युक्तीने कमी नाही पडायला पाहिजे, म्हणून तायकांडो त्यांना यायला पाहिजे, म्हणजे स्वतःच रक्षण स्वतः करायला पाहिजे, अशा पद्धतीचं हे कार्यक्रम आहे। मी सर्व आमच्या महिला भगिनींना विनंती करेल किंवा युवा महिला आहेत त्यांना विनंती करेल की ह्या कार्यक्रमाचा आपण प्रत्येकाने लाभ घ्यायचा आहे, महिलांनी, त्याचबरोबर आपल्या बरोबर पुरुष जरी असतील त्यांनी सुद्धा, म्हणजे तायकोंडोचे जे प्रकार आहेत किंवा इतर आपण फिटनेस साठी येतो ते फिटनेस जे प्रकार आहेत ते महिला भगिनींसाठी किंवा पुरुष वर्गासाठी सुद्धा आमचे सचिन सर, रोशनी मॅडम, अनिता मॅडम, ह्या सर्व मॅडम आणि सर आपल्यासाठी सिद्ध आहेत, आपण नक्कीच सिद्ध होऊया। आणि महिला सक्षमीकरण हे प्रथम आपलं कार्य आहे, ते आपण नक्कीच प्रत्येकाने मिळून ह्या उल्वेकर म्हणजे उल्व्यात अशी अबला नारी म्हणून कोणी दिसले नाही पाहिजे किंवा महिलांवर जे अत्याचार होत आहेत याच्या पुढे व्हायला नाही पाहिजे, हा आमचा उद्देश आहे आणि हे सफल करण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करूया। धन्यवाद, सकाळी एवढ्या मोठ्या सकाळी पहाटे तुम्ही साथ दिलेले आहात आणि प्रत्येक रविवारी इथं हा कार्यक्रम होणार आहे, याच्यात महिला भगिनीने तरुणीने याच्यात भाग घ्यायचा आहे, ही सर्वांना विनंती करतोय आणि थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।